बोर्ड सुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे जे नोट्स तुम्हाला दिल्या जातील ते ही नाव नोट डाऊन करत चला, म्हणजे ते तुम्हाला कामात पडेल. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक हा सुवर्ण हिरवायक आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक माननीय नितीन कुमार तिवरे साहेब तहसीलदार धरणगाव यांचं स्वागत लक्ष्मण पाटील सर करतील. विद्येशी खरीदेवला सावित्री माई फुले ज्या माईमुळे आज आमच्या मुली आणि मुलं आमचे मार्गदर्शक माननीय श्री नितीन कुमार तिवरे साहेब तहसीलदार धरणगाव यांचं स्वागत. अंतर्गत मोफत स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनच्या एकदिवसीय कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय गुलाबराव दिवाग, आदरणीय प्रांताधिकारी गोसावी साहेब, आमचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, आदरणीय तहसीलदार देवरे साहेब, हिरे साहेब, मोहन साहेब, पालेराव साहेब, त्याचप्रमाणे सगळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रथमतः मी आदरणीय तहसीलदार साहेबांचे आणि सक्सेस करिअर मार्गदर्शक या प्रबोधिनीचे अभिनंदन करतो की त्यांनी खेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाकरता हे दालन उघडं करून दिलं आणि स्पर्धा परीक्षेचं प्राथमिक दर्शन करण्याचं किंवा प्राथमिक माहिती देण्याचं काम या प्रयोगशाळेच्या मार्फत या ठिकाणी होणार आहे. आम्ही आपल्या इतके जरी या स्पर्धेमध्ये पुढे येत नसलो तरी आमच्याही स्पर्धा फार कठीण असतात. कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला स्पर्धात्मकच जगावं लागते. शेतकरी जरी असला तरी त्याला स्पर्धाच करायची आहे, कामगार असला त्याला स्पर्धा करायची आहे कामाची. त्यामुळे पहिलं आपण आपलं स्वतःचं टार्गेट ठरवलं पाहिजे की मला काय व्हायचं आहे. एखाद्या बापाने सांगितलं की तुला मार्क्स मिळाले तुला इंजिनियर व्हायचं, याच्यापेक्षा जर बापाने आणि मुलाने दोघांनी ठरवलं की तुला कशात आवड आहे हे पहिलं सांग, तर तो त्याचं करिअर निवडून 100% त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. मला आठवतं 1982 साली ज्यावेळेस मी 10वी पास झालो त्यावेळेस 10वीवर DEDला प्रवेश मिळायचा आणि मला 56% मार्क होते विदाउट कॉपी. त्यामुळं 55 DED क्लोज झालं आणि माझा नंबर लागला. मी फॉर्म पण भरला नूतन मराठा, मग ती टोपी पाहिली आणि मी वापस आलो. कारण की त्यावेळेस टोपी घालणं हे कंपल्सरी असायचं. त्या शाळेत बाहेर पडलो आणि राजकारणाच्या शाळेत आलो. आपण म्हणत असाल की होतो हे पण चुकीचं आहे. बरेच मुलं अभ्यास करतात, बरेच राजकारणी निवडणुकी उभे राहतात, बरेच राजकारणी आमच्यासारखंही काम करतात पण निवडणुकीत ते जिंकू शकत नाही. बरेच मुलं अभ्यास करतात पण बरेच मुलं चांगले मार्क्स मिळून सुद्धा चांगल्या होद्यावर जाऊ शकत नाही. असे काही लोक आहेत की जे BA मध्ये नापास झाले, पुन्हा एक्झाम दिली, पास झाले आणि आज ते IAS IPS अधिकारी आहे. त्यामुळे मी नापास झालो म्हणून मी फ्रस्ट्रेट झालो, मला हे समजत नाही म्हणून मी गप बसलो. हे जे ज्याच्या डोक्यात आहे, ज्याच्या डोक्यामध्ये चिंता आहे, ज्याच्या डोक्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षा करण्याची इच्छा आहे आणि चिंता डोक्यामध्ये जर ठेवली तर मला तरी वाटतं की कुठलंच करिअर हे आपल्यापासून लांब जाऊ शकत नाही. आणि हे जर करिअर निवडायचं असेल तर आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे. आम्हाला शिक्षणाची फार आवड होती पण परिस्थिती नव्हती. जर परिस्थिती असली तर आम्ही तुमच्यासारखे खूप शिकलो असतो. पण ज्यावेळेस शिकायची संधी आली, ज्यावेळेस आमच्याकडे ते काही गुण होते त्या गुणांच्या माध्यमातून आम्ही या क्षेत्रामध्ये सक्सेस झालो. मला आठवतं की 10वीच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या, वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, त्यात पहिला नंबर गुलाबरावचाच असायचा.
आणि योगायोगाने स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ज्यावेळेस तालुक्यावर पहिलं आलो जिल्ह्यावर आलो आणि मग राज्याची स्पर्धा ज्यावेळेस आली त्यावेळेस पाहिजे तसे कपडे अंगात नव्हते पाहिजे तशी चप्पल नव्हती. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून तुमचा अभ्यासक्रम निश्चित करणे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून ते का तर मी तुम्हाला पुढे सांगेल ते पुढची त्याची पुढची स्टेप आहे अभ्यासाची की टॉपिक समजायचा आणि टॉपिकचं पोस्टमॉर्टम करायचं म्हणजे समजा राज्यघटना आहे तर राज्यघटनेमध्ये मी काय काय वाचणार आहे हे मला कळलं पाहिजे. पुस्तकं तर 20 उपलब्ध आहे राज्यघटनेवर मी 20 च्या 20 वाचेल का. जर मी बाजारातले सर्व पुस्तकं वाचायचं मनामध्ये ठरवलं तर मी वयाचा 60 वर्ष होईपर्यंत सुद्धा पूर्ण पुस्तकं वाचू शकत नाही. म्हणजे तुमच्या डोक्यातनं पहिले एक भूत काढून टाका जो जास्त पुस्तकं वाचतो तो लवकर पास होतो. पहिले हे भूत डोक्यातनं काढून म्हणजे की टॉपिक मला कळलं पाहिजे की त्या टॉपिक मध्ये त्या टॉपिकचं विभाजन मी कसं केलं पाहिजे वर्गीकरण कसं केलं पाहिजे आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. पुढचा टप्पा आहे नोट्स. नोट्स या स्वतःच्याच असल्या पाहिजे किंवा तुमच्या ग्रुपमध्ये जे 5 मुलं आहेत त्या 5 इंचे मिळून तुमच्या असल्या पाहिजे पण नोट्स असल्याच पाहिजे. तुम्ही मार्केटमध्ये जर लक्ष्मीकांत पुस्तक बघितलं राज्य घटनेवर तर केवढं इतकं जाड आहे 1.5 किलो वजनाचं आहे. प्रत्येक वेळी सोबत घेणार का नाही. मग नोट्स तुमच्या असल्या पाहिजे. आता नोट्स कशा असल्या पाहिजे परीक्षेसारख्याच असल्या पाहिजे. परीक्षेमध्ये काय विचारलं जातं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय लक्षात ठेवायचं पॉइंट म्हणजे नोट्स या निबंधासारख्या नको. आलं लक्षात. आता मी जर एखाद्याला विचारलं राज्यघटनेच्या नोट्स किती पानात असल्या पाहिजे तर जास्तीत जास्त 6 ते 7 पानात राज्यघटना संपली पाहिजे. इतिहासाच्या नोट्स किती असल्या पाहिजे तर इतिहासाचे 3 भाग आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना की विषयाचं पोस्टमॉर्टम तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला जर विचारलं इतिहास म्हणजे काय पहिले तुमच्या तोंडातून 3 शब्द आला पाहिजे प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आधुनिक भारत आणि जगाचा भूगोल. हे 4 झाले. आप जगाचा इतिहास हे 4 इतिहासाचे. मग प्राचीन भारत मध्ये काय लगेच तुमच्या डोळ्यासमोर 4 आला पाहिजे सिंधू संस्कृती नंतर काय आलं सिंधू संस्कृती नंतर सांगा. सिंधू संस्कृती नंतर काय आलं महाजनपद. महाजनपद नंतर काय आलं मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्य नंतर काय आलं गुप्त साम्राज्य आणि मध्यंतरी काय आले दक्षिण भारतामधलं चोल किंवा वाकाटक हे राज्य. अमुक अमुक व्यक्ती त्याला थोडं 2 वाचल्यावर कळतं 6 तास अभ्यास सतीश ते पण व्यक्ती परत्वे आहे. म्हणून कोणतीही गोष्ट कॉमन घेऊ नका. कोणतीही गोष्ट तुमच्याकडे येताना मला कशी लागू आहे या पद्धतीने घ्या. हे सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय जे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. म्हणून माझं जे तुम्हाला मार्गदर्शन आहे ते आदर्श नाही ते प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकलला महत्व आहे. जर आदर्श पद्धतीनेच आपण अभ्यास करत राहिला असतो तर फेल सगळे झाले नसते. नंतर एमपीएससी काय ते समजून घ्या. एमपीएससी यूपीएससी जी काही स्पर्धा परीक्षा असेल ती सिलेक्शन पद्धती नाही ती रिजेक्शन पद्धती आहे. जेव्हा तुम्ही रिजेक्टला रिजेक्ट करणार तेव्हा तुम्ही सिलेक्ट होणार. म्हणून इतरांपेक्षा मी कसा हुशार आहे म्हणजेच तुम्हाला सिस्टमॅटिक अभ्यास करावा लागेल. मग आता आपलं ठरलं तुमच्या मनामध्ये की तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. ते कधी मी लागलं मी सांगतोय म्हणून असं करू नका. तुमचे वडील सांगताय म्हणून तसं करू नका. युट्यूबवर अमुक अमुक व्यक्ती सांगतोय म्हणून करू नका. पहिले स्वतः काय आहे माझी कपॅसिटी काय आहे माझ्या घरची परिस्थिती काय त्यानुसार आता तुमच्या मनामध्ये पक्क झालं असेल की मला PSI करायचंय का मग तलाठी करायचंय का मला राज्यसेवा करायचंय का मला सगळं करायचंय. किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या परीक्षा आहेत आता कोरोनाचा दुसरी लाटची एक शक्यता आहे तर साधारणतः फेब्रुवारी मार्च नंतर परीक्षा सुरू होतील. म्हणजे मग आता तुमच्या हातामध्ये किती महिने आहेत ते ठरवा. त्या महिन्यामध्ये विभाजन करा. या आठवड्यात मी याचा अभ्यास करेल त्या आठवड्यात त्याचा अभ्यास करेल किंवा आठवड्याचं विभाजन करा. मी सोमवारी हे करेल मी मंगळवारी हे करेल मात्र रविवार हा मोकळा ठेवा. का तर तिथं तुमचं ग्रुप डिस्कशन झालं पाहिजे. पहिले ग्रुप तयार करा. मला एकट्याला जर मोटरसायकलवर धरणगाव शहर फिरायचं असेल तर 1 तास लागेल. पण आम्ही जर 4 मित्र असेल आम्ही गल्ल्या वाटून घेऊ आणि 4 मोटरसायकलवर फिरू आणि मी ज्या गल्ल्या फिरलो त्याच्या नोट्स त्याला द्यायच्या त्याच्या नोट्स मी घ्यायच्या. ग्रुप डिस्कशन हे तुम्ही लवकर होणार. आणि शक्यतोवर ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे काय जे डोळ्यांनी दिसतं कानाने ऐकू येतं ते लवकर लक्षात राहतं असं सायकोलॉजीचा अभ्यास सांगतो. म्हणून मी इथं फळा ठेवलेला आहे
तुम्हाला समजून सांगणार आहे की अभ्यास कसा करायचा. सगळे जण पुस्तकाची खूप मोठी यादी देतात, तुम्हालाही आता मी ती यादी दिलेली त्याच्यामध्ये मी माझं पण मत सांगणार आहे. तर पहिला टप्पा आहे मित्रांनो की अचूक मार्गदर्शन किंवा अचूक नियोजन डोक्यामध्ये असते, हे पहिली स्टेप आहे. साहेब निलेश भाऊ 15-20 वर्षापूर्वी त्यांची अतिशय साधारण परिस्थिती होती. पूर्वी डिप्लोमाने ऍडमिशन घे, मग बी ए ला घे, असे 3-4 कॉलेज त्यांनी बदलले. नंतर त्यांना कळलं की माझ्यामध्ये हे चांगले गट्स आहेत, मी लोकांचे प्रश्न चांगले मांडू शकतो. आज बघा ते लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे आणि कोणत्याही शहराचा पहिला मान हा नगराध्यक्षांना असतो. आता त्यांचं नाव इतिहासामध्ये जमा झालं. कायमस्वरूपी त्यांना माजी नगराध्यक्ष म्हणून 10 वर्षांनी पण ओळख कायमची राहील आणि त्यांच्या मुलांना सुद्धा आयडेंटिटी मिळाली, माजी नगराध्यक्षांचा मुलगा आहे. म्हणजे ती आयडेंटिटी महत्वाची. त्याच्यामुळे क्षेत्र निवडताना तुम्ही आधी हे ठरवा की आपल्याला काय व्हायचं. आता अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मला आधी घरी गावायचंय, मला आधी घरी गावायचंय. तर मी तुम्हाला बेस्ट उदाहरण देतो की तुम्ही तहसीलदार बघा, तालुक्याचे व्हिडिओ बघा किंवा पोलीस इन्स्पेक्टर बघा. हे फक्त तहसीलदार किंवा पोलीस इन्स्पेक्टर किंवा व्हिडिओ नसतं, हे डॉक्टर पण असतं, हे इंजिनियर पण असतं, हे शिक्षक पण असतात, हे समाज सुधारक पण असतात. आता मी तुम्हाला पटवून देतो कसा असत. कोरोनामध्ये मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, लग्न समारंभामध्ये कमी लोक उपस्थित ठेवा, बाहेरगावी जाऊ नका, बाहेरगावचा पाहुणा येऊ देऊ नका. जर तुम्हाला कोरोना झाला तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणकोण लोक आलेले होते त्यांची यादी प्रशासनाला द्या. उघड्यावर संडासाला बसू नका, प्रत्येकाच्या घरी संडास हा असला पाहिजे. तुम्हाला मी सोप्या भाषेत मुद्दामून सांगतोय की माझा संदेश तुमच्या कानापासून तुमच्या मनापर्यंत गेला पाहिजे. हे अधिकारी समाजामध्ये शिकवत असतो, म्हणजे तो शिक्षकाची पण भूमिका पार पाडतो आणि समाज प्रबोधनातून तो समाज सुधारक सुद्धा असतो. आता माझं काही एमबीबीएस झालेलं नाही, माझं एमएस ऍग्रिकल्चर झालेलं आहे, पण कोरोनाच्या काळामध्ये माझ्यापेक्षा जे उच्च शिक्षित आहेत एमबीबीएस एमडी डॉक्टर त्यांना मी सांगायचो की नाही, नांदेड गावामध्ये असा असा कोरोनाचा पॅटर्न आहे, तिथं आपल्याला या गल्ल्याचे स्वॅब घ्यायला गरजेचं आहे. अमुक अमुक गाव आहे ते 2 तालुक्याच्या सीमेवर आहे, तिथं बाजाराला लोक नेहमी येतात जातात. अंमळनेर तालुक्याचे लोक तिथं येतात, तिथले लोक अंमळनेर तालुक्यात जातात. अमुक अमुक गावांमध्ये मुंबईहून जास्त लोक आलेले आहेत, आपल्याला त्याची कोरोना चाचणी घ्यायची. मॅनेजमेंट हे मी डॉक्टरांना शिकवायचं, मग मी एमबीबीएस होतो का नाही. तसं शिस्त, गर्दी झाली कोणी रास्ता रोको केलं तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन तिथं जातो, त्या लोकांना नियंत्रित करतो, त्यांना समजवतो, घरी पाठवतो. म्हणजे तुम्ही शिस्त पण समाजाला लावता. म्हणजे ऑल इन वन, फक्त पाणीपुरी किंवा फक्त कचोरी असं न खाता तुम्हाला सगळं खायचं असेल एका मिसळमध्ये तर तुम्हाला अधिकारी व्हायला पाहिजे. दुसरं, तुम्हाला अधिकारी का व्हायला पाहिजे, तुम्हाला शिक्षक झाले, डॉक्टर झाले, मी असं कमी लेखत नाही, फक्त तुलना तुम्हाला का करतोय की स्पर्धा परीक्षा का करावी आणि का गरजेची आहे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा करणं का महत्वाचं आहे. कारण भारतामधल्या 70% पहिले तर अभिनंदन की सरांनी हा प्रोग्राम घेतला आमच्यासाठी. मला तर खरंच बेसिक पासून नॉलेज भेटलंय इथं. मी फक्त विचार केला होता की मला करायचं याच्यात, नॉलेज हवंय, पण खरा बेस मला आज मिळाला. याच्यात मी खरंच मोठं योगदान मिळालं मला शिकून आणि नक्की या प्रोग्रामचा मला पूर्ण उपयोग होईल आणि नक्की या कार्यक्रमातून नक्की. नवीनच धरणगाव शहरात हा नवीनच पहिल्यांदा, म्हणजे तुषार मोहर सर बोलले की पूर्ण महाराष्ट्रातच हा पहिला उपक्रम झाला आणि या उपक्रमाचं म्हणजे धरणगावात खूप फायदा होईल. जसं सर बोलले की पुढच्या 4-5 वर्षात आपल्यातूनच कोणतरी नवीन अधिकारी निर्माण होईल. नक्कीच सरांना आम्ही आमच्या प्रयत्नांचं यश दाखवू आणि फक्त एक खंत वाटते की जो मुलगा धरणगावात राहतोय तो आता पण लायब्ररीमुळे त्याला जळगावला जावं लागतं सर. तर धरणगाव शहरात जर असं लायब्ररी व काही दर्जेदार पुस्तकांची जर तुम्ही सोय केली, म्हणजे जसं तुम्ही आता कार्यक्रम वगैरे घेत आहे आणि लायब्ररी वगैरेची जर सोय केली तर तो मुलांना म्हणजे जळगाव जाण्याचा जो त्यांचा टाईम वेस्ट होतोय तेवढा टाईम वाचेल आणि तो फायदा नक्कीच आम्हाला भविष्यासाठी.